काल मुंबईमध्ये शिवसंग्रामच्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या राज्यातले एक मंत्री उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की शिवसंग्रामचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे काही कामानिमित्त आले आणि ती कामं व्हावीत त्यासाठी समर्थनार्थ काही कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत अशा प्रकारची काहीतरी भूमिका मांडली. ती भूमिका खरं तर न पटणारी आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते म्हणून जे कोणी तिथे बसलेले होते त्याच्यापैकी एक फक्त शिवसंग्रामचा पदाधिकारी होता, बाकी एकही पदाधिकारी शिवसंग्रामचा नव्हता. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी हे शिवसंग्रामचे पदाधिकारी आहेत अशा प्रकारची खोटी माहिती माध्यमांना दिली. त्यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा करून घेतलेली नाही आहे की ते शिवसंग्रामचे खरंच पदाधिकारी आहेत का. मी शिवसंग्रामचा अध्यक्ष म्हणून सांगतो, एक फक्त त्यातला पदाधिकारी होता, बाकी कोणीही पदाधिकारी नाही. आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय मेटे साहेबांचं अशा प्रकारचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर समाजाची ही अभेद्य संघटना उभी करण्यासाठी मेटे साहेबांनी जीवाचं रान केलं आणि मराठा समाजाची ही संघटना बांधली. ती संघटना काल मुख्यमंत्र्यांच्या नावाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने कशी त्याच्यामध्ये फूट पडेल हा प्रयत्न सुद्धा उदय सामंत यांच्याकडून झाला. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, कारण 2014 सालापासून शिवसंग्राम ही पक्ष संघटना ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर अलायन्स घटक पक्ष म्हणून काम करते. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शिवसंग्रामचे 2 आमदार देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहेत. आणि हे असं असताना, भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष म्हणून शिवसंग्राम काम करत असताना, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा जर मंत्री अशा प्रकारे शिवसंग्रामच्याच काही कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे जर ते सुरू राहणार असेल तर ते बरोबर नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांनी अशा गोष्टी यापुढे होऊ नयेत याची देखील काळजी घ्यावी. आम्ही भाजपाचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्याकडे देखील आम्ही भेटून या बाबतीमध्ये बोलणार आहोत की अशा प्रकारे जर सुरू राहिलं तर मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो पाळला जात नाही आणि अत्यंत खेदजनक बाब आहे. नाही, निश्चितपणे आम्ही विचार करू की अशाच प्रकारे जर पुढे प्रयत्न झाला तर त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. पण आमचं सांगणं आहे की हे जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी देखील नाही आहेत, खोटं सांगून तिथे गेलेत, कुठल्याही प्रकारची खातरजमा करत नाहीत. म्हणजे नसलेल्या लोकांना ते पदाधिकारी म्हणतायत आणि शिवसंग्रामचे म्हणून ते पुन्हा जाहीर करतायत आणि ते मंत्री जाहीर करतायत. तिथं जर आपण कालची प्रेस बघितली तर ते शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नव्हते, ते फक्त बाजूला बसलेले होते. आणि सामंत साहेबांनी ते एक बाजूला बसून एक प्रेस घेतली आणि हे सगळे असे आहेत, मोठे आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत काहीतरी सांगितलं. तर त्याच्यात ना महिला अध्यक्ष आहे, ना त्याच्यामध्ये युवकाध्यक्ष आहे, ना त्याच्यामध्ये आमचा सोशल मीडियाचा प्रमुख आहे, कुठलाही पदाधिकारी त्याच्यामध्ये नाही आहे. असं असताना संपूर्ण राज्याच्या समोर एक मंत्री कुठलीही खातरजमा न करता, आपलं मंत्रिपदाचं काम न करता अशा प्रकारच्या काही जर गोष्टी करत असेल आणि ही सामाजिक संघटना फोडत असेल तर संपूर्ण मराठा समाजामध्ये याच्यामध्ये या लोकांच्या बाबतीमध्ये या ह्या घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये तीव्र भावना उमटल्याशिवाय राहणार.